आज साहेब बैठक पार पडली, बैठकीत काही चर्चा झाली असेल, जेवणही झालं, काय काय बोलणं झालं आणि काय म्हणलं? आजच्या बैठकीमध्ये कामांचा आणि इतर बाबतीतला आढावा आदरणीय दादा आणि मंत्री मोदींनी आपल्या आपल्या विभागाच्या जबाबदारीच्यानुसार प्रत्येकाशी चर्चा केली. प्रत्येकाला संवाद साधण्याकरता किंवा चर्चा करण्याकरता किमान 15 मिनिटाचा वेळ दिल्यानं जवळपास 33 आमदार हे विधानसभेतले आणि 5 आमदार विधान परिषदेतले या हाताने त्या ठिकाणी मिटिंगला आज इतक्या वेळ गेला. परंतु या मिटिंगमधनं प्रत्येक मतदारसंघातील मागच्या वर्षभरापासूनची स्थगित असलेली कामं आणि येणाऱ्या पुरवणीच्या करता देखील आपल्याला काय कामं द्यायची त्या बाबतीत चर्चा. नाही साहेब आपण काय म्हणाल सर? एक सेकंड बोला बोला. एकच मिनिट. असं आहे आमच्या मतदारसंघातले जे प्रश्न असतील किंवा पक्षाला घेऊन आता मतदारसंघात जाऊन किंवा जिल्ह्यात जाऊन कसं काम करायचं त्यावर सखोल चर्चा झाली आणि जे स्थगिती झालेले कामं आहेत ते स्थगिती उचलून कामं परत सुरू करण्याचे असे पण आमच्या सर्व आमदार आपण काम सुरू केलेलं आतापासूनच. पण पवार साहेबांनी भावनिक आव्हान केलं, भावनिक साथ घातली आणि आज अजितदादाही खुला त्यांनी सगळंच आज बोलून गेलं. पवार साहेब सन्मान्य आहेत, त्यांचा आदर आहे, तो आईसह राहणार आहे आदर. पण कसं आहे साहेब की आम्ही ज्यांनी आम्हाला सांभाळलेलं आहे 3 वर्ष 3.5 वर्ष त्या माणसासोबत आम्ही जाणार 100%. पण सन्मान्य पवार साहेबांचा आदर हा नेहमीच राहील. बरोबर. आजच्या या बैठकीमध्ये अजित पवारांनी फक्त पक्षासंदर्भातच नव्हे तर राज्य आणि प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघासंदर्भातही आढावा घेतला आणि जी काही आजची परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपण पुढे कसं जायचंय, काम कसं करायचं, जनतेपर्यंत कसं पोहोचायचं, पक्षाला पुढे कसं न्यायचंय याबद्दलही आत्ताच्या या ताज लँडनच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.